मालवणातील शिवाजी महाराज पुतळा प्रकरणाचा लातूर काँग्रेसकडून निषेध. लातूर दिनांक 28 ऑगस्ट. मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा खाली पडल्यामुळे राज्यातून टीका होत असून लातूर येथे शिवाजी महाराज चौकात लातूर शहर जिल्हा काँग्रेस यांच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला असून सदर प्रकरणातील भ्रष्टाचार व हलगर्जीपणाची नोंद घेऊन कडक शासन करावे अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट किरण जाधव, रविशंकर जाधव, कैलास कांबळे दगडू अप्पा मिटकरी, प्रवीण सूर्यवंशी, इम्रान सय्यद, सुभाष घोडके, ॲडव्होकेट देवीदास बोरुळे पाटील, प्राध्यापक प्रवीण कांबळे, जालिंदर बर्डे, सुंदर पाटील कवेकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येवर उपस्थित होते. काल मालवण येथे संपूर्ण हिंदुस्थानाचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या 8 महिन्यात कोसळला. छत्रपती शिवरायांच्या नावानं मतं मागणं, छत्रपतींच्या शिवरायांचा आशीर्वाद घेऊन मतं मागणं हे आपण सर्वांनीच पाहिलं आहे. परंतु महाराजांच्या पुतळ्यामध्ये ते कुठेतरी काम निकृष्ट दर्जाचं झालं होतं म्हणूनच तो पुतळा काल कोसळलेला. नाहीतर 70 वर्षापासून महाराजांचे पुतळे संपूर्ण देशभरामध्ये आहेत आपण पाहिले आणि पाहतो. कुठेतरी भ्रष्टाचारानं बरबटलेलं हे सरकार आहे. आपण पाहतोय राम मंदिर असेल ते गळतंय, नवीन लोकसभा बांधलेली आहे ती गळती आहे, आणि हे कालचं उदाहरण. ही सर्व भ्रष्टाचाराची मूर्तिमंत उदाहरणं आहे. आणि निकृष्ट दर्जाचं काम झाल्यामुळंच ही घटना घडलेली आहे. याची चौकशी झाली पाहिजे. जे दोषी आहेत त्यांच्याविरुद्ध कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. आणि राज्य सरकारानं आणि केंद्र सरकारानं संपूर्ण जनतेची माफी मागितली पाहिजे. आणि या संपूर्ण घटनेचा आणि या भ्रष्ट कारभाराचा मी आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्या वतीनं जाहीर निषेध करतो. आणि हे आंदोलन यापुढेसुद्धा तीव्र करू. जे कोणी संबंधित आहेत त्यांनी राजीनामे तात्काळ दिले पाहिजेत अशी सुद्धा मागणी आपल्या मार्फत माध्यमातून. चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा.